नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओ मध्ये श्री रुक्मिणी स्वयंवराच्या 6व्या प्रसंगाला सुरुवात करणार आहोत। या प्रसंगामध्ये श्री कृष्णाचे आगमन झालेले आहे, याबद्दल थोडीशी संक्षिप्त मध्ये माहिती जाणून घेऊयात, नंतर त्या प्रसंगाला सुरुवात करूया। भीमकाने श्री कृष्ण बलरामाचे स्वागत केले, ते पाहून रुक्मी आणि जरासंध व शिशुपाल हे घाबरले। शुद्धमतीने अंबा दर्शनाची आठवण केली, पण रुक्मीने जाण्यास मनाई केली। परंतु रुक्मिणी नटून थटून देवदर्शनासाठी निघालीच। संरक्षणासाठी रुक्मिणीने काही सैन्य पाठवले। रुक्मिणी मंदिरात आली आणि अंबेची यथासांग पूजा झाली। चला तर आता या प्रसंगाला सुरुवात करूयात। श्री रुक्मिणी स्वयंवर प्रसंग 6वा। श्री गणेशाय नमः। भीमकीचा विवाह संभ्रम पाहू आले कृष्ण राम। हे परिसोनी भीमकोत्तम दर्शना सकाम उठिला। भेरी निशाम मृदंग नाना वाजंत्रे अनेग। पूजा सामग्री येऊनी सांग समभेसी पैस आला। कृष्ण देखूनी सावधान केले साष्टांग नमन। कृष्णे दिधले आलिंगण विस्मित मन रायासी। मुळे वीण तू आलासी परम सुख हे आम्हासी। शब्दे वीण सोय राहोसी तू जाणसी ब्रह्मसूत्र। वरवरिष्ठ कृष्णदेवो मणी धरुणी हाची भाऊ। मधुपर्क स्विधी पहा हो पूजा विधान करीतसी। नाना परीची उपायणी वस्त्रे अलंकार भूषणी। अंगीकारिली श्रीकृष्णी जीवीची खून जाणोनी। बैभद्रादी प्रमुख जे आले यादवादिक त्यांची पूजा केली देख यथोचित विधानी। राव म्हणे श्रीहरी आता चलावे नगरातरी। समारंभेसी सहपरिवारी चलावे झडकरी पाळुआ। जानवसा नगरा आत देता बोलिला कृष्णनाथ। विरुद्ध आम्हा माघधात निकट वास करुणे। जवळी राहता बोला बोली शोभना माझी वाढील कळी। निकरा जाईल रांडोळी आम्हा आणि रुक्मिया। यासाठी पाऊली दोन दूरी राहू नगरा बाहेरी। ठाव द्यावा अंबिकापुरी ऐसे श्रीहरी बोलिला। तव राव हासिन्नला मणी होय बुद्धिमंत शांगे पाणी। ठाव दितला अंबिका भुवनी घाव निशाणी घातला। राजा म्हणे चक्रपाणी मार्ग आहे नगरा मधुनी। कृष्ण दर्शना उदित राणी याला गोणी बुद्धी केली। जानोनिया तो भावो रथी चढला श्रीकृष्ण देव। आपना जवळी बैसवीला राहो थोर उत्साहो मांडिला। लागली वाद्याची घाई सवरे ढळती दोही बाही। बंदी जन गर्जती पाही कृष्ण कीर्ती ही कीर्तनी। छेदावया हृदय बंध साधका माझी रिघे बोध। तैसा प्रवेशला गोविंद नगरा माझी निज बळी। नगरा आला श्री कृष्ण नगर नागरिक जन। उतावेळ कृष्ण दर्शन करावया धाविन्नली। कृष्ण पहावया नर नारी मंडप घसनी होतसे भारी। एक चढले मांडिया गोपुरी पहावया श्री हरि स्वानंदे। कृष्ण मुख कमळ सुंदर जननयन तेची भ्रमर। तेथेची गुंतले साचार कृष्ण आमोदर स्वभावी। नयन द्वारे प्राशन करुणी हृदयी आनिती कृष्ण। सभाय पाहती समान समदृष्टी कृष्णाते। ऐसा देखुणी श्रीपती कृष्णमय जाहली वृत्ती। लवो विसरली नेत्रपाती कृष्ण मूर्ती पाहता। घेऊनी निज बुजबोधाची वेताटी विवेक दृश्याची मांदी लोटी। तैसा सात्विक जगजेठी जना सकळी का वारिता। हे परमात्मा कृष्ण वीर करुणी निज बोधाचा भार। चालतसे स्थिर स्थिर आत्मस्थितीच्या पाऊली। बोलती नरनारी सकळा काल मिरविले गे शिशुपाळा। नी देखो नोवरेपणाची कळा नाही जिव्हाळा लग्नाचा। कृष्णा नोवरा भीमकी लागी भीमकी होय कृष्णा जोगी। सृष्टी शोभत इहीच दोघी तिसरे जगी न देखू। आमुसे जन्मो जन्मीचे सुकृत शुद्ध पुण्यजे शोभिवंत। तेने तरी
कृष्णनाथ भीम की कांत हो लग्नी, ऐसे आशीर्वाद देती कृष्ण रूपी वेधल्या वृत्ति, प्रत्यारुत्ति हरिपाहती नाही उपरती जनासी, कृष्ण केला मेळे मेळेकार भीम के केला आदर थोर, सकळ सैन्य पाहुनेर यथोचित यादवांती, भीम की देखिले कृष्णासी दृष्टि जड़ली त्या रूपासी, झाखरे वरुणी नुठे माशी थे तेवी रायासी जाहले, भीम के पूजिले कृष्णासी विकल्प वाटेल चैद्यासी, या लागे सकळी का रायासी झा विदिसी मांडिली, यथा कूल तथा शील जैसे वीर्य तैसे बळ, तदनुसार राजे सकळ भीम के केवळ पूजिले, कृष्ण आणि हलायुद्ध आले एकूणी चैद्य माघद, दचकोनी म्हणते विरोध थोर आम्हा मांडले, कृष्ण आला महाबळी ऐकुनी चिंतेची काजळी, वाढिन्नली हृदय कमळी तोंडे काळी ते निझाली, माघद परस्परे आपणात कुजबुज करू लागले बहुत, एकमेकांते खुनवित समस्त त्याते मीनले, भीम के पूजिले कृष्णासी केला मधुपर्क विधानेसी, तो ही मिनल्या आहे त्यासी आहाच आम्हासी सोयरिक, लग्न लागली या पाठी कायसी यादवांची गोष्टी, कार्य करू दाटू दाटी आम्ही जगजेठी असता, रुक्मिया आहे आम्हाकडे भीम के सात्विक ते बापुडे, म्हातारपणी जाहले वेडे त्यांचे त्या पुढे काय चाले, वेगी विस्तारा पाफळ सन्नद्ध झाले वीर सकळ, तूर्य लागली प्रबळ खाऊ निशानी घातला, शुद्धमती मणिरायासी तुम्ही विसरले ती कुळधर्मासी, कन्या न्यावी अंबिकेसी गौरी हरासी पूजावया, तवरायाचा ज्येष्ठ कुमर ऐकूनी कोपात चढिन्नला थोर, मिथ्या बायकांचा विचार केवी साचार माणिता, श्लोक आत्मबुद्धेर हितार्थाय गुरु बुद्धेर विशेषतः, परबुद्धि विनाशाय स्त्री बुद्धि लया वहा, टीका आपुली बुद्धि ते हितासी गुरु बुद्धि त्याहुनी विशेषी, परबुद्धि विनाशाशी मूळ प्रलयासी स्त्री बुद्धि, अंबालयी यादव वीर उतरले अस्ति अकर्माकार, हिरोनी नीतिल सुंदर लाज थोर होईल, ऐसे बोले रुक्मिया वीर करू नये आनिक विचार, कार्य साधावे सत्वर मग हो का भलतेची, राजा मणे कटकटा व्यर्थ आलासी माझी या पोटा, नवेसी वीर वृत्ती लाठा अति करंटा नपुसक, अजी कळली तुझी बुद्धी वाटी व नुसधी हांडिया सांधी, हागीर भ्याड तू त्रिशुद्धी गाडा बुद्धी नवेसी, वर्मी खोचला रुक्मिया कन्या नील अंबालया, ख्याती लाविन यादवा तया मज कोपिलिया कोण साही, ऐसे होते माझे पोटी लग्न लागली या पाठी, दोघे वधुवरे गुमटी न्यावी भेटी जगदंबे, ऐसा नवेची कुळधर्म लग्ना पूर्वील हानेम, सिद्धी पाववीन गुत्सुगम पराक्रम पाहे माझा, ऐसे सांगुनी रायासी वेगी आला चैद्यापासी, गुज सांगतसे तयांसी विघ्न लग्नासी वोढवले, कृष्णाकडे आमुचा पिता जीवे भावे तिकडेच माता, कार्याकारण प्रपंचता मिथ्या दाविती आम्हाकडे, एका आमुच्या कुळधर्मासी नोवरी न्यावी अंबिकेसी, सन्नद होऊनी दळभारीसी आले तुम्हासी पाहिजे, एरीकडे चौथे बंधू घेऊनी निघाले जीवधू, करुणी दळभारू सन्नद्ध महावीर उदित, मी तरी परवडी आढावाची शस्त्रे उघडी हाती त्यांची, मागे परवडी धनुर्धराची शिते धनुष्याची वाईली, तया मागे वीर घोडी रथ जोडी अले जोडी,
वर बैसले परवडी शस्त्रे उघडी झळकती तया मागे कुंजर थाट गळा साखळी या एकवट खिळीले चालती मज गजघंट दुर्ग अचाट सैन्याचे ज भक्तजनाची या काजा जेवी करीती आवरण पूजा तेवी सैन्य रचिले वोजा कृष्ण भाजा भीम किया नातरी उपासना यंत्र तैसे दिसे सैन्य सूत्र भीम की मध्य पीठ पवित्र कृष्ण क्षेत्र निज बीज जीवी साधन चतुष्ठ संपत्ति परमात्मया सन्मुख करीती वृत्ति तैसे चौघे बंधु घेऊनी येती कृष्णा सन्मुख भीम की नातरी जैसी चारी वेद उपनिपदे करीती बोध वृत्ति स्वयं देखे निज पद तैसे बंधु भीम की सी नातरी चारी पुरुषार्थ जैसे भक्ता पाशी येती आपेसे चारी बंधु जान तैसे भीम की सरी से चालती वैराग्य विवेकाचेनी बळी तैसा रुक्मरथ रुक्म बाळी मागे पुढे जी सांभाळी परिके जवळी येऊनी दी स्वानंद आणि अनुभवू जीवाहून आवडती बहु तैसे रुक्मी केली रुक्म बाहू दोघे भाऊ दोही भागी ऐसे भीम कीच्या सहू भागी चौघे बंधू रंगिले रंगी भीम की सवेल चालती वेगी धन्य जगी रुक्मिणी दिल बंधु चौघाहुनी जो अतिवर अतिगर्वित अभिमानी तो सांडिला से त्यजुनी साधु जनी जेवी निंदा कृष्ण द्वेषी या तो खरा मिळली जमिनला असुरा म्हणूनी त्यजिले परबाहिरा नवे सोयीरा निजाचा भोग त्यजुनी वैरागी योग साधना निघे योगी तैसा माया माहिर सांडुनी वेगी चरण चाली निघालय लोक प्रतिष्ठा महंती बैसावे अश्व गजरथी जेनी होय कृष्ण प्राप्ती भीम की गती ते जाणी पाळी खा पायी कृष्ण ठाके हे बोलनी समूळ लटिके ऐसे जाणुनी निष्ठंके चरणी चामके वैदर्भी कृष्ण चरणी जडले मन या लागी वासे पडले मौन दृढ लागले अनुसंधान सहज स्थिती चालली आत्मसाक्षात्कार वृत्ती अनिवार अहिंसा दिकयेती तेवी भीम की सवे समस्ती सखिया धावती स्वानंद जे का निरपेक्ष मानसी सिद्ध तिष्ठती सेवेसी तैसा सखिया भीम की पाशी उपचारीसी चालती वडिला माझी वडिलपणी निज शांतीची स्वामिनी वागवित्त से रुक्मिणी अग्रगणी सकळी का बोधपुत्रांच्या जननी ब्रह्मवेत्याच्या ब्राह्मणी अकाम कामाची या कामिणी सर्व सुवासिनी चालली चालती जैसा अनुहताचा गजर तैसी तुरे वाजती अपार नादे कोंदले अंबर शब्दाकार नभ झाले पहिले उठिले घंटानाद माघे किनकिनीचे शब्द मधुर शंखाचे अनुवाद विना वेणू ऋण झुणती नांदे उठिल्या झल्लरी मृदंग ध्वनी त्या माझारी निशाणी दुमदुमिल्या भेरी नाधा भीतरी मणनिवे कृष्ण कीर्तीची या कीर्तनी चौघी जणी गाती गाणी त्या पुढे नाचणी नाचती चारी मुक्ती उदास कृष्णवर्णा वयाश्रेष्ठ चौघे गर्जताती भाट अठरा माघद अति उद्धट वंशावळी वर्णिती कळा वाढविती शब्द साहिन जनांशी विवाद युक्ती प्रयुक्तीचे बोध नाना छंद शब्दाचे पातली अंबिकेचे रंगण केले करचरण क्षालण रुक्मिणीचे सावध मन शुद्धा चमण तिने केले श्रद्धा पूजेचे संभार शुद्ध सुमण्यांचे पैहार चिद्रत्नाचे अलंकार निरजा विरजांबर पूजेसी देवालया आली हरिखे अंबा पाहता कृष्णाची देखे
येणे रूपे यदुनायके पाणी ग्रहण करावे। सावध होनी पाहे चित्ता म्हणे हे आमची कुळदेवता। आपुल्या रूपे दावी अनंता होईल भरता निश्चित। हरिके भूसंडली पोटी मग बांधिली शकुन गाठी। अति उल्हासे गोरटी पूजा विधीसी मांडिली। षोडशोपचारी पूजा करीती जाहली भीमकात्मजा। विधी सांगती द्विजभाजा गरुडध्वज प्राप्तीसी। वस्त्रे अलंकार भूषणे नाना उपचार बलिदाने। दीपावली निरांजने सावधानी अर्पिली। कृष्ण कधरुणी या मानसी भीमकी पूजा अत्रिजपत्न्यासी। जे जे बोलिले विधीसी ते ते त्यासी दिधले। निंबे नारिंगे नारिकेळे अपुप लाडू अमृतफळे। इक्षुदंड आंबे केळे सुवासिनीसी दिधले। मुक्ताफळे सी आभारणे सौभाग्य द्रव्ये कंठाभरणे। हळदी जिरे लवणधने दिधली वाणी नारीसी। होती नीलोत्पलांची माळा ती घातली जगदंबेचा गळा। वरदेयी वू घनसावळा उचित कळा ला आजीचा। म्हणून विसर्जिले मौन करू आदरिले विस्तवन। मना मागे ठेवणी मन सावधान स्तवनासी। जय जय वो अव्यक्त व्यक्ती जय जय वा अमूर्त मूर्ती। जय जय वो विश्वस्फूर्ती चिच्छक्ती चिन्मात्री। जय जय वो जगदंबे जय जय वो आरंभस्तंभे। जय जय वो सौभाग्य शोभे स्वयं स्वयं भे कुमारी। जय जय वो अनादि नाकळसी तू मनोबुद्धि वो देवी इहि शब्दि तू त्रिशुद्धि नांदसी। शिवा तुझेनी शिवपण जीवा तुझेनी जीवपण। देवा तुझेनी देवपण निज कारण तू माई। तुझेनी शब्दादिका शोभा तुझेनी नभत्व आले नभा। तुझी मूळ प्रारंभा विश्व कदंबा जीवन तू। तुझी उघड लिया दृष्टी अंदो लागे सकळ सृष्टी। तुवा उपेक्षिलया पाठी देवाही नुठी देवपण। ओम पुण्या सुमुहूर्ती लग्न लावणी तुझे हाती। मजनोवरा श्रीपती समूळ करती तू माय। ऐसा स्तुतिवाद करिता कंठीची माळ आली हाता। तिची माळे श्रीकृष्णनाथा वरिण आता निर्धारे। महाप्रसाद सर्वथा म्हणुनी चरणी ठेविला माथा। आशीर्वाद देती समस्त पतिव्रता द्विजपत्न्या। एणे उल्हासी सुंदरा वरू निघे श्रीकृष्णवरा। स्वानुभवाचा सेवक खरा त्या ते करी धरुणी। भीमकी सौंदर्य अमुप जिचेनी जगा नाव रूप। तिची लावण्यासे दीप मुख्य स्वरूप केवी वरणू। जिची येस्त्रजो न शके चतुरानन कृष्ण प्रभावे स्वरूप पूर्ण। तिची या स्वरूपाचे वर्णन एका जनार्दन वर्णितसी। इति श्रीमद भगवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंशसंहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे अंबिका पूजन नाम षष्ठ प्रसंग। श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु।